नमस्कार मित्रांनो, आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लॉमध्ये करिअर करत असताना भरपूर सगळ्या संधी उपलब्ध आहेत, भरपूर सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. लॉ कम्प्लीट झाल्यानंतर ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे, ही एक संधी आहे. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ही सुद्धा एक संधी आहे. पण ह्या दोन एक्झामच्या व्यतिरिक्तही खूप सगळ्या एक्झाम आहेत ज्यामध्ये आपल्याला लॉ कम्प्लीट झाल्यानंतरच परीक्षा देता येते आणि चांगल्या करिअरची संधी आहे. त्यापैकी दोन महत्त्वाच्या फील्ड म्हणजे एक टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये लॉ ऑफिसरची एक महत्त्वाची पोस्ट असते. लॉ ऑफिसर टाउन प्लॅनिंग क्लास 1 ती पोस्ट आहे. आणि मंत्रालयामध्ये लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटला लीगल असिस्टंट ग्रुप बी ही सुद्धा एक महत्त्वाची पोस्ट असते. स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना काही वेळा ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये अपयश आलं तरी बाकीच्या परीक्षेची तयारी करत असताना त्यामध्ये यश नक्कीच मिळतं, प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळतं. मी नेहमी म्हणतो, सक्सेस मे बी डिलेड, कॅनॉट बी डिनाईड. अशाच प्रकारे ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये प्रथम प्रयत्नामध्ये अपयश आल्यानंतरही खचून न जाता पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करत असताना टाउन प्लॅनिंग लॉ ऑफिसर क्लास 1 आणि लीगल असिस्टंट ग्रुप बी ह्या दोन्ही परीक्षेमध्ये यश मिळून 2 महिन्यामध्ये 2 परीक्षेमध्ये यश मिळून रिकमेंडेड लिस्टमध्ये सिलेक्ट झालेला दर्शन ठुबे आज आपल्याकडे आलेला आहे. सर्वात प्रथम दर्शन, मी तुझं खूप खूप स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुझ्या यात यशाकरता मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो. आता सर्वात पहिल्यांदा तू विद्यार्थ्यांना असल्या नवीन ॲस्पिरंट्सला हे सांग की तू लॉ करिअरमध्ये आला कसा आणि त्यानंतर तुझं लॉचं पर्टिक्युलरली प्रिपरेशन कसं होतं आणि नंतर स्पर्धा परीक्षेकडे तू कसा वळला याच्याविषयी आम्हाला थोडी माहिती सांग. नक्की सर. लॉकडे साधारणतः मी ॲक्सिडेंटलीच आलो. 2013 12 झाल्यानंतर लॉला सुरुवातीला यायचं असं काही नियोजन नव्हतं. वडिलांचा सल्ला होता की लॉ कर, मात्र त्यावर्षी त्यांचं मी काही ऐकलं नाही. त्यामुळे 2014 मी लॉकडे आलो आणि ILS लॉ कॉलेजेतून 2019 मी BA LLBचा जो 5 वर्षाचा कोर्स आहे तो पूर्ण केला. त्याच्यानंतर 5 वर्ष मी बऱ्याच इंटर्नशिप्स वगैरे केल्या, वकिलांकडे असतील, लॉ फर्ममध्ये असतील. तर मला सुरुवातीला वकील व्हायचं हीच इच्छा होती, मात्र जसं जसं लॉचे 5 वर्ष संपले त्याच्यानंतर काही गोष्टींमुळे मी साधारणतः ज्युडिशरीकडे वळण्याचाच सुरुवातीला निर्णय घेतला. तर जज व्हायचं हे मी साधारणतः 2019 शेवटच्या वर्षाची परीक्षा असते ती दिल्यानंतर ठरवलं. मग तू प्रिपरेशनला सुरुवात कशी केली ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनच्या? जेव्हा मी ठरवलं की ज्युडिशरीचं प्रिपरेशन करायचंय त्यावेळेस मी साधारणतः ऑगस्ट 2019 साधारणतः आपल्याला भेटायला आलो होतो. तर आपण सुरुवातीला मला पूर्ण प्रिलिम्स पासून इंटरव्ह्यूपर्यंत ज्या ज्या स्टेज असतात ती सर्व काही मला व्यवस्थित समजावून सांगितलं, परंतु तोपर्यंत आपले क्लासेस सुरू होणार नव्हते आणि समोरची ॲडही आलेली नव्हती. त्यामुळे मी सेल्फ स्टडी करूनच काही बेरॅक्स वगैरे वाचूनच सर्वात आधी मी दिल्ली ज्युडिशियरी सर्व्हिसेस जी आहे त्याची प्रिलिम्स मी साधारणतः दिली. तर तिथलाही मी अनुभव घेतला आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये सर आपले क्लास मी जॉईन केले आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने माझी अभ्यासाला सुरुवात झाली. आपले प्रिलिम्सचा क्लास केल्यानंतर मार्चमध्ये जी प्रिलिम्स झाली ती प्रिलिम्स क्लिअर झाली, मात्र मेन्सच्या आधीच कोरोनाने त्यावेळेस कोरोना व्हायरस आला, परंतु मेन्सचे क्लास जे आहेत ते आपले ऑनलाईन झाले आणि माझी पहिली जी मेन्स आहे ती मात्र 8 मार्क्सने राहिली होती. ओके. दर्शन, तुझा हा अटेम्प्ट कितवा होता, म्हणजे ज्युडिशरीचे तू टोटल किती अटेम्प्ट दिले आहेत? ज्युडिशरीचे मी सर 2 अटेम्प्ट दिले आहेत. 2020 जी पहिला प्रयत्न दिला त्यामध्ये मेन्स राहिली होती आणि 2021 जो आता 17 जानेवारीला रिझल्ट लागला त्यामध्ये मी तिन्ही स्टेज क्लिअर होतो, मात्र माझा रँक 93rd आला होता आणि 63 सीट्समध्ये मी काही बसलो नव्हतो, त्यामुळे ती जी परीक्षा आहे दुसरा अटेम्प्ट देखील त्यामुळे राहिला होता सर. नक्कीच. मी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना एक गोष्ट सांगू इच्छितो इथे की बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये काही वेळा अपयश आल्यानंतर विद्यार्थी थोडं खचून जातात किंवा निगेटिव्ह होतात, पण ते खचून न जाता
एक पॉझिटिव्हिटीने आणि त्या रिझल्टकडे एक चांगल्या अँगलनी पाहून पुढं जात राहिलं तर यश नक्कीच मिळतं. मला आवर्जून इथं दर्शनचा एक किस्सा सांगावा असं वाटतो की आता जी 2021 ज्युडिशरीची एक्झाम होती 2022 झाली आणि आता 23 तिचा फायनल रिझल्ट आला 63 त्या इंटरव्ह्यूमध्ये दर्शन पण होता, तो प्रिलियम्स क्लिअर झाला होता, त्याचा सेकंड अटेम्प्ट होता, तो मेन्सही क्लिअर झाला, तो इंटरव्ह्यूलाही पास झाला, पण रँक त्याचा 93 होता आणि 63 होत्या, त्यामुळे तो रिकमेंडेड लिस्टच्या फायनल लिस्टमध्ये तो येऊ शकला नाही. रिझल्ट आल्यानंतर मी पाहिलं होतं की दर्शनचं रिकमेंडेशन झालेलं नाही आहे. आणि एक दिवस तो माझ्याकडे पेढे घेऊन आला, मी बसलो होतो आणि मी परेशान झालो, म्हटलं अरे तू तर सिलेक्ट नाही झाला, रिकमेंड नाही झाला, पेढे कसले? तर तो मला म्हणाला सर मी रिकमेंडेड जरी नसेल झालो तरी पण मी प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्टिक्युलरली पास झालेलो आहे, रिकमेंडेड लिस्टच्या लिस्टमध्ये नसेल पण मी इंटरव्ह्यू पास होऊन इथपर्यंत पोहोचलो याचा मला आनंद आहे आणि मी पुढच्या प्रयत्नामध्ये नक्कीच रिकमेंडेड लिस्टमध्ये येईल. ही त्याच्यामधली जी पॉझिटिव्हिटी होती ना, हेच त्याच्या यशाचं कारण असेल असं मला त्यावेळेस जाणवलं की पर्टिक्युलरली त्यावेळेस वाटलं. आणि त्यानंतर लगेचच येणाऱ्या 2 दोन वेगवेगळ्या परीक्षा तो उत्तीर्ण होऊन त्या रिकमेंडेड लिस्टमध्ये आला. म्हणून कोणत्याही गोष्टीला अपयश हे पॉझिटिव्हिटीने पचवण्याची ताकद विद्यार्थ्यांकडे असले पाहिजे. अपयशाने खचून जाऊन चालत नाही, ते अपयशातनं काहीतरी आपण शिकलं पाहिजे आणि पॉझिटिव्हिटीने आपण पुढे गेलो पाहिजेत, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. दर्शन, तू प्रिलियम्स पर्टिक्युलरली ज्युडिशरीची तुझी जी प्रिलियम्स होती, तू पहिली प्रिलियम्स क्लिअर होता, सेकंड टाईमही प्रिलियम्स क्लिअर होता, त्यानंतर सेकंड टाईम तू मेन्सही क्लिअर होता, मेन्सचा तुझा कसा अनुभव होता ज्युडिशरीचा? ओके सर, मेन्स जी ज्युडिशरीची परीक्षा आहे त्यामध्ये सर्वच प्रश्नांचा किंवा सर्व कायदे आहेत ते सर्व 100% अभ्यास मी काही केला नव्हता. साधारणतः जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत त्यावरती माझा जास्त फोकस होता. आपण क्लासमध्ये जे फॉर्मॅट दिलेलं होतं त्या फॉर्मॅटमध्ये मी साधारणतः सर्व प्रश्नांच्या नोट्स काढून त्या पद्धतीने जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत त्यांचा मी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. त्याचबरोबर एसे आणि जजमेंटसाठी देखील मी आपलंच साधारणतः फॉर्मॅट वापरलं होतं. एसेसाठी साधारणतः त्या विषयाचा सर्व अँगलने विचार करून त्यामध्ये त्या सर्व गोष्टी लिहिल्या गेल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपला जो पेपर आहे तो 3 पूर्ण होतोय की नाही हे तपासण्यासाठी मी 5 जे आहेत ते टाईम लावून सोडवले होते, त्याचाही मला त्यामध्ये नक्कीच फायदा झाला. तुझा JMFC इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता? नक्कीच, JMFC इंटरव्ह्यूचा माझा एक्सपिरियन्स खरंतर खूपच छान होता. सुरुवातीलाच आतमध्ये गेल्यानंतर ऑनरेबल पॅनल सरांनी, पॅनलमध्ये एस्टीम जे जेंटलमॅन होते त्यांनी मला सुरुवातीला प्रश्न विचारले की कुठून आलात, 10th 12th परसेंटेज काय, गावाचं नाव सांगितल्यानंतर गावाचं नाव कसं पडलं. सुरुवातीला मग इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग काही लीगल प्रश्न विचारले गेले, कॉर्पस डिलिक्टी म्हणजे काय किंवा आईच्या पोटातील मुलाचे राईट्स काय असतात, अशा प्रश्न विचारले. त्याच्यानंतर सर मला आईवडील काय करतात हे विचारले. मग आईवडील शिक्षक म्हटल्यानंतर मग तालुका मास्तर म्हणजे काय किंवा ZP CEO कोण, शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, असे प्रश्न विचारले. त्याच्यानंतर शेवटी प्रियांबल देखील मला म्हणून दाखवायला सांगितलं. त्याचबरोबर जज का व्हायचे, ज्युडिशरीमध्ये तुम्हाला काय यायचंय, हा देखील मला त्यांनी प्रश्न विचारला होता. आणि साधारणतः सुप्रीम कोर्टमध्ये मी ज्या सरांकडं काम केलं त्या सरांकडं काम करण्याचा अनुभव, तिथे काय काम केलं, अशा पद्धतीचे सर मला साधारणतः प्रश्न विचारले. रिझल्ट आला त्यानंतर तू रिकमेंड होऊ शकला नाहीस, अपयश तुला आलं, तर त्यानंतर तुझी रिॲक्शन कशी होती, कसं तू हे अपयश पचवलं? नक्की सर, याच्या आधी सर सांगायचं झालं तर 2020 जी मी परीक्षा दिली होती त्यामध्ये माझी मुख्य परीक्षा राहिली होती, तर त्यावेळेस मला मेजर फेलियर जे असतं ते पहिल्या वेळेसच आलं होतं, त्यामुळे मी खरं तर हे अपयश पचवण्यासाठी मला वाटतं कुठेतरी तयार झालो होतो. त्यामुळे ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस खरं तर मला तितकं काहीसं वाटलं नाही, हे मला नक्कीच इथे आवर्जून सांगायला आवडेल. आणि आताही यावेळेस जेव्हा माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस तेव्हा देखील मला तसं काही विशेष असं काही वाटलं नाही. याचं कारण असं आहे सर, या 4 मी जेव्हा अभ्यास करतोय
तेव्हा कुठेतरी स्पर्धा परीक्षा हे आयुष्य नाही, मात्र स्पर्धा परीक्षा हा एक आयुष्याचा भाग आहे हे मी शिकलोय. आणि त्यामुळे यश आणि अपयश दोन्ही आल्यानंतर मी, मला अपयश आल्यानंतर मी खचूनही गेलो नाही किंवा यश आल्यानंतर मी जास्त हुरळूनही गेलो नाही सर. नक्कीच ज्युडिशरीमध्ये अपयश आल्यानंतर तू लागोपाठ 2 महिन्यामध्ये 2 परीक्षा क्लिअर केलेल्या आहेस. पहिली तर क्लास 1 टाउन प्लॅनिंग लॉ ऑफिसरची महाराष्ट्रामध्ये 4 जागा होत्या आणि त्या 4 पैकी 1 पर्टिक्युलर तू आहेस. आणि टाउन प्लॅनिंगच्या परीक्षेमध्ये मला आवर्जूनच इथे सांगावं असं वाटेल की इंटरव्ह्यूमध्ये हायेस्ट मार्क आहेत दर्शनला, 35 मार्क्स आहेत टाउन प्लॅनिंगच्या एक्झाममध्ये त्याला इंटरव्ह्यूमध्ये. तर टाउन प्लॅनिंगच्या टाउन प्लॅनिंग लॉ ऑफिसर एक्झामच्या प्रिपरेशनविषयी आणि त्या यशाविषयी तू काय सांगशील? टाउन प्लॅनिंगचं जो परीक्षा होती त्यामध्ये साधारणतः 30 ते 35 कायद्यांचा अभ्यास मला त्या ठिकाणी करावा लागला. मात्र मला इथे आवर्जून नक्की सांगावंसं वाटतं की तो जो अभ्यास आहे तो करताना मला JMFCचा जो मी अभ्यास केला होता, जे माझं फाउंडेशन जे आहे ते स्ट्रॉंग होतं, त्या अभ्यासाचा मला तिथे नक्कीच फायदा झाला. JMFCचे जे 10 ते 12 विषय आहेत ते देखील तिथेच होते. साधारणतः आपल्या क्लासमध्ये मी बेरॅक जो आहे, कायदा कसा वाचायचा, कुठल्या पद्धतीने वाचायचा, याचा एक सेन्स माझ्यामध्ये ऑलरेडीच डेव्हलप झाला होता. त्यामुळे ते कायदे जे आहेत, एकदा ते शिकल्यानंतर कायदा कुठलाही जरी असेल तरी देखील तो वाचण्यामध्ये काही अडचण त्या ठिकाणी मला आली नाही. मग साधारणतः एवढ्या कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर ती जी परीक्षा होती ती 7 ते 8 फेब्रुवारी रोजी झाली होती. मग साधारणतः त्या पद्धतीने मी ती परीक्षा दिली होती. म्हणजे JMFCचा फायनल रिझल्ट आल्यानंतर मला वाटतं लगेचच काही दिवसांनी तिची परीक्षा झाली होती टाउन प्लॅनिंगची. म्हणजे अगदीच ते अपयश तू धरून बसला नाहीस की खचला नाहीस आणि लगेचच पुढे चालत राहिलास, मोठी गोष्ट आहे दर्शन. त्यानंतर टाउन प्लॅनिंगच्या परीक्षेचा इंटरव्ह्यूचा तुझा अनुभव कसा होता, त्याविषयी थोडा काही सांगशील तू? तो देखील अनुभव माझा सर खूपच छान होता. जवळजवळ 40 मिनिटं तो माझा इंटरव्ह्यू चालला होता. त्या 2 पार्टमध्ये तो डिवाइड झाला तो इंटरव्ह्यू. एक टेक्निकल पूर्ण टाउन प्लॅनिंगचे प्रश्न होते, त्याचबरोबर सुरुवातीला पर्सनल प्रोफाईलवरती प्रश्न विचारले गेले. त्यामध्ये मग आपण ज्या तालुक्यातून मी आलो त्या तालुक्यामधील संत किंवा मग सेनापती बापट यांच्याविषयी मला विचारलं. त्याबद्दल साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय, साने गुरुजींनी त्यांचं पुस्तक जे आहे ते कुठे लिहिलं, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. त्याचबरोबर प्रोफाईलवर जर अजून प्रश्न सांगायचे झाले तर रोल ऑफ विमेन इन लीगल प्रोफेशन किंवा रोल ऑफ विमेन इन ज्युडिशरी हे देखील मला प्रश्न विचारले गेले. इथे मला एक सांगावंसं वाटेल की कॅन्डिडेट जर मुलगा आहे की मुलगी हा काही फरक पडत नाही. जे महिलांविषयी जे प्रश्न आहेत ते मुलांना देखील विचारले जाऊ शकतात याची मला इथे प्रचिती आली. या इंटरव्ह्यूसाठी खरं तर सर मला खूप जणांची मदत झाली. त्यामध्ये आपण माझ्याकडून बरीच तयारी करून घेतली होती मॉकची वगैरे. त्याचबरोबर माझे काही फ्रेंड्स आहेत त्यांनी मला एक रिलिजियसली खूप काही काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांची यादी तयार करून दिली होती. तर त्याचाही मला तिथे नक्कीच फायदा झाला. त्याचबरोबर टाउन प्लॅनिंगचा जो कायदा आहे मग त्या कायद्याला तुम्ही कॉन्स्टिट्युशनशी कसे रिलेट कराल किंवा त्या कायद्यातील सेक्शन जे आहेत त्यांच्यामधील काही फरक, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते. ओके. टाउन प्लॅनिंगच्या एक्झामसोबत लॉ ऑफिसरच्या एक्झामसोबत तू आणखी लीगल असिस्टंट ग्रुप बी मंत्रालयामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा असतात. लीगल असिस्टंट ग्रुप बी ही एक पोस्ट असते, MPSC थ्रू भरली जाते. लीगल असिस्टंट त्यानंतर अंडर सेक्रेटरी लीगल ही पोस्ट असते, ती परीक्षे MPSC थ्रू भरली जाते. तर त्यापैकी लीगल असिस्टंट ग्रुप बी ही एक्झाम तू दिली होती आणि त्यामध्येही तुला यश मिळालं. तर ते लीगल असिस्टंट या एक्झामविषयी तू काय सांगशील? लीगल असिस्टंटची जी परीक्षा आहे त्यामध्ये साधारणतः 35 ते 40 कायदे, त्यामध्ये कायदे थोडेसे जास्त होते. तर सुरुवातीला मी जो JMFCचे जे कायदे आहेत त्याचा अभ्यास त्यामध्ये मला फक्त रिव्हिजन करावं लागले किंवा टाउन प्लॅनिंगमधील 1-5 ते 6 कायदे देखील त्यामध्ये होते, त्याचा देखील मला फायदा झाला. आणि बाकीचे जे सगळे कायदे आहेत ते मी पूर्ण बेरॅक्सवरतीच फोकस करून त्याचा मी अभ्यास केला होता आणि मग त्या पद्धतीने मी ती परीक्षा दिली आणि मग त्यामध्ये मी स्क्रीनिंग टेस्ट पास करून मग इंटरव्ह्यू दिला होता सर. ओके. आता तू ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखी आहेस, जरी तू 2 पोस्ट मिळवल्या असतील तरी प्रिपरेशन तुझं चालूच आहे.
ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तू तुझ्या अनुभवातनं विद्यार्थी मित्रांना काय सल्ला देशील किंवा मार्गदर्शन करशील? नक्कीच सर, खरं तर मी जवळजवळ 4 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. यामध्ये एक महत्त्वाचं असं शिकायला मिळालं की प्लॅन बी जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यश 100% येईल हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे जर स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश जर आलं तर दुसरं आपण काय करणार ही गोष्ट खूप महत्त्वाची मला वाटते. याचं कारण असं की इंटरव्ह्यूमध्ये देखील मला जवळजवळ 3 इंटरव्ह्यूमध्ये प्लॅन बी तुमचा काय आहे हा प्रश्न विचारला होता. त्यामुळे कुठेतरी MPSC जे एस्टीम पॅनल आहे, इंटरव्ह्यू पॅनल, त्यांना देखील हे अपेक्षित असतं की याचा प्लॅन, या ॲस्पिरंटचा, विद्यार्थ्याचा प्लॅन बी काय आहे. तर प्रत्येकाने काहीतरी प्लॅन बी ठेवावा असं मी सर्वांना सांगेल. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तर प्रथम प्रयत्नामध्ये यश आलं तर नक्कीच खूप उत्तम आहे, मात्र सर्वांनाच प्रथम प्रयत्नामध्ये यश येईल हे काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी मेंटल आणि फिजिकल हेल्थ याच्याकडे आपण खरं तर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण सर जे क्लासमध्ये नेहमी सांगता की मेंटल आणि फिजिकल वेलबिंगवरती आपण लक्ष द्या, या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक लीगल मॅक्झिम आहे, अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी असं त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होतं. तर यावर मला वाटतं खूपच भर त्या ठिकाणी जास्त दिला पाहिजे आपण. दर्शन, तू जवळपास आत्ताच म्हणालास 3-4 वर्षापासून तू हे प्रिपरेशन करत आहे, तर ह्या प्रिपरेशनच्या काळामध्ये तुझं शेड्यूल कसं असायचं? सर, माझं शेड्यूल जे आहे ते साधारणतः सकाळी उठल्यानंतर मी थोडंसं योगा किंवा थोडंसं प्राणायाम करून नाश्ता करून मग लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायचो. मात्र हायेस्ट जो माझा अभ्यासाचा टाईम आहे तो मी साधारणतः 10 तास वगैरे अभ्यास केलेला आहे. मात्र हे दिवस किती, एक 4-5 दिवसच माझा साधारणतः 10 तास वगैरे अभ्यास झाला असेल. आलेला कुठलाही दिवस सारखा नसतो, त्यामुळे प्रत्येक दिवशी आपला खूप काही अभ्यास होईल असं काही सांगता येत नाही. तर ॲव्हरेज माझा जो अभ्यासाचा टाईम आहे तो साधारणतः 4 ते 5 तास हाच त्या ठिकाणी असायचा. आणि मी स्वतःवर कधीही खूप जास्त हार्ड होऊन अभ्यास केला नाही. म्हणजे अभ्यास जर होत नाही आहे तर मी स्वतःला तिथे फोर्स करून अभ्यास कधीच केला नाही. मला अभ्यास करताना जर कधी वाटलं की एखादा मूव्ही चांगला आला आहे तर तो बघायचा, तर मी त्या ठिकाणी जाऊन मूव्ही बघायचो. किंवा नाटक जर कुठलं चांगलं लागलं असेल तर तेही बघायचो. किंवा एखादा स्टँडअप कॉमेडी शो जर पुण्यामध्ये चांगला आलेला असेल तर त्या ठिकाणी मी तेही बघायचो. म्हणजे 4 वर्षामध्ये मी अभ्यास आणि अभ्यासासोबत एन्जॉय देखील तितकंच त्या ठिकाणी केलेलं आहे. फक्त एकच की अभ्यास करताना मी फक्त अभ्यासच करायचो, बाकी काही करत नव्हतं. म्हणजे अभ्यासाच्या वेळेस माझ्या डोक्यामध्ये बाकी एंटरटेनमेंटचे असे काही विचार नसायचे. आणि बाकी एन्जॉय करताना त्यावेळेस अभ्यासाचा विचार मी करत नव्हतो. ज्या वेळेला तीच गोष्ट साधारणतः मी करत गेलो आणि मला वाटतं की मला त्याचा अभ्यासाच्या वेळेस अभ्यास चांगल्या रीतीने केल्याचा मला फायदा झाला. नक्कीच, म्हणजे अभ्यास करत असताना एक स्वतःला पण थोडं पॉझिटिव्हिटी राहणं गरजेचे आहे. त्याच्याकरता स्वतःलाही खूप ओव्हर स्ट्रेस करणंही गरजेचं नाही. अभ्यास करत असताना तुम्ही स्वतःच्या फिटनेसकडेही तितकं लक्ष दिलं पाहिजे आणि ती फिटनेस, फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल फिटनेस, दोन्ही तितक्याच गरजेच्या आहेत. मी नेहमी क्लासमध्ये म्हणतो, यश मिळवण्याकरता फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस दोन्ही तितक्याच गरजेचे असतात. फिजिकली कोलॅप्स झाला तर मेंटली कोलॅप्स होतात, मेंटली कोलॅप्स झाला तर फिजिकली कोलॅप्स होतात. तर त्या पद्धतीने तू दोन्ही गोष्टींची एक व्यवस्थित सांगड घातली होती. तू ह्या एका 6 महिन्याच्या काळात अप्स अँड डाऊन्स पाहिले, एक रिझल्ट ज्युडिशरीचा आला नाही, 2 पॉझिटिव्ह रिझल्ट आले. तर पहिला रिझल्ट ज्यावेळेस तुझा आला नाही ज्युडिशरीचा, आणि नंतर टाऊन प्लॅनिंग आणि लिगल असिस्टंटचा रिझल्ट आला, तू रिकमेंड झाला, त्या दोन्ही वेळेस तुझी आणि कुटुंबियांची, फॅमिलीची काय रिॲक्शन होती? येस सर, साधारणतः 2020 साली जेव्हा मी पहिल्यांदा माझी JMSC मुख्य परीक्षा राहिली त्यावेळेस फॅमिलीचा मला नक्कीच खूप सपोर्ट राहिलेला आहे. तर तू पुढच्या वेळेस परत परीक्षा दे, तू नक्कीच यशस्वी होशील, या पद्धतीचीच घरच्यांची साधारणतः रिॲक्शन होती. यावेळेस देखील जानेवारीमध्ये जेव्हा दुसऱ्या प्रयत्नात देखील माझं JMSC रेकमेंड मी झालो नाही, त्यावेळेस देखील तू आता इथपर्यंत पोचला आहेस, इंटरव्ह्यू पार करून पोचला आहेस, तर पुढच्या प्रयत्नात नक्की होशील, तू सतत प्रयत्न करत राहा. त्यांचा जो सपोर्ट आहे, इमोशनल सपोर्ट, तो खूप महत्त्वाचा असतो. तो माझ्यासोबत नक्कीच प्रत्येक वेळेस होता. आणि माझी रिॲक्शन साधारणतः अशी होती की जेव्हा 2020 साली पहिली JMSC परीक्षा राहिल्यानंतर मेजर फेलियर मी बघितलं होतं, त्यावेळेस खरं तर मी खूप काही शिकलो.
आणि मग जेव्हा दुसऱ्यांदा मला अपयश आलं त्यामुळे तितकं काय मी मला त्याचं काही वाटलं नाही, आपण परत परीक्षा देऊन परत पास होऊ यामुळे मी परत तयारीला लागलो. आणि आता साधारणतः 2 जूनला जो टाउन प्लॅनिंगचा निकाल लागला त्यामध्ये तो घरच्यांना सांगितल्यानंतर घरी साधारणतः सर्वच खुश झाले. सत्काराचा वगैरे कार्यक्रम त्या ठिकाणी घरच्यांनी आयोजित केला होता. सर्व खुश झाले. फक्त आणि माझं जेव्हा रिझल्ट आला तेव्हा रिझल्टमध्ये मी माझं नाव बघितल्यानंतर मी फक्त एक थोडासा आनंदी झालो की आपल्याला एखादा फायनान्शियल स्टॅबिलिटी वगैरे येईल. आणि तितकं काही मी हुरळून त्यामध्ये गेलो नाही सर. नक्कीच अपयशाने खचून गेलं नाही पाहिजे आणि यशाने जास्त हुरळून जाता कामा नये ही एक महत्त्वाची क्वालिटी प्रत्येक ज्युडिशियल ॲस्पिरंट्समध्ये लॉ स्टुडंटमध्ये असली पाहिजे आणि ती तुझ्यामध्ये नक्कीच आहे. म्हणजे दर्शनच्या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट येते की तुम्ही केलेले प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न वाया जात नाहीत आणि JMFCचं प्रिपरेशन तर केव्हाच वाया जात नाही. JMFCचं प्रिपरेशन करत असताना त्याला जरी अपयश आलं तरी तो अभ्यास पाया समजून त्यांनी बाकीच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि आणखी त्याचं प्रिपरेशन चालू आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याला 2 परीक्षेमध्ये यश मिळालेलं आहे आणि त्याला नक्कीच आणखी यश मिळेल. अतिशय कमी वयामध्ये तो JMFCचा इंटरव्ह्यू पण दिलेला आहे आणि 2 चांगल्या पोस्ट पण मिळवलेल्या आहेत आणि मला 100% खात्री आहे की तू आणखी पण चांगल्या पोस्ट मिळवशील. तुझं प्रिपरेशन तसं चालूच आहे. तर दर्शन तुझ्या या यशाकरता तुझं BAward लॉ क्लासेसच्या वतीने गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने आणि माझ्या वतीने तुझं खूप खूप अभिनंदन आणि तू याच्यापेक्षाही आणखी मोठं यश मिळावं अशी सर्वांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तू इथे आलास, तुझे व्ह्यूज तुझे अनुभव आपल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केले त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने पर्टिक्युलरली आणि मी तुझे खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.